नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, मागील दोन दिवसापूर्वी चांदवड तालुक्यातील काही बागांना आम्ही भेट दिली असता असं निदर्शनात आलं की त्या बागांची मॅच्युरिटी ही शेंड्यापर्यंत गेलेली आहे। आज जे बाग 70-80-90 दिवसात आहे तिथं 90 दिवसाच्या आसपासच्या बागांमध्ये 100% पाणी उतरलं आहे आणि तिथं अक्षय निर्यातीसाठी काम करणारे शेतकरी असून तिथे साईज मात्र 14-15 मध्ये अटकून गेली आहे असं वाटतंय। याला मुख्य कारण म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये हे आमचे द्राक्ष बागदार पाणी देत आहेत। शेजारी शेततळ फुल भरलेला असून फक्त ते विहिरीच्या पाण्यावरती 1 तास 2 तास 3 तास असं पाणी ते आपल्या बागेला देत आहेत आणि शेजारचा जो रिझर्व साठा आहे शेततळ्याचा तो मात्र आपण खरड छाटी नंतर काडी तयार करण्यासाठी वापरू अशा त्या मनस्थितीमध्ये ते आहेत। परंतु सद्यस्थितीमध्ये एक चांगली साईज होण्यासाठी, चांगली किपिंग क्वालिटीसाठी आणि चांगल्या साखरेसाठी, चांगल्या वजनासाठी आपल्या बागेचं पाणी नियोजन करणं अत्यंत महत्वाचं असून मित्रांनो, माझी कळकळची विनंती आहे की तुमची ही 60-70 दिवसाची बाग आहे, 80 दिवसाची बाग आहे, 90 दिवसाची बाग आहे, या फुगवणीच्या काळामध्ये भरपूर पाणी देणं अत्यंत महत्वाचं आहे। शक्य असेल तिथं ड्रीपची नळी तुम्ही गल्लीमध्ये टाकू शकता, ड्रीपवरती सुद्धा तुम्ही 3-3, 4-4, 5-5 तास पाणी द्यायला पाहिजे। संपूर्ण 100% मुळीला पाणी मिळेल, तिथली पांढरी मुळी ऍक्टिव्ह होईल आणि चांगल्या प्रकारे ऑब्सॉर्प्शन करून न्यूट्रियंटचं, अन्नद्रव्यांचं शोषण करून आपल्या झाडाचं, मण्याचं, द्राक्षाचं चांगल्या प्रकारे पोषण करू शकतं। तरी कृपया जिथे तिथे शेततळे भरले तिथं तुम्ही कृपया नांगर तासानं पाणी देऊ शकता दोन गल्लीमध्ये, त्यामुळे 100% मुळी चालू होऊन जाईल आणि तुमच्याकडे साईज साखरेला सुद्धा अडचण येणार नाही। दुसरा मुद्दा असा आहे की जिथं जिथं अक्षय निर्यातीसाठी हा चांदवडचा भाग किंवा सगळ्यातील काही भाग हा प्रयत्न करत आहेत आणि हा सगळा माल हा जानेवारी महिन्यात येतो आहे, तिथे जवळजवळ सर्व काम अटकले आहेत, थिनिंग वगैरे, डिपिंग सर्व काम अटकले आहेत आणि फक्त तिथं पेपर रॅपिंगचं काम बाकी आहे। तर मित्रांनो, ड्रीपची नळी तुम्ही गल्लीमध्ये ठेवू शकता किंवा नांगरतासानं पाणी देऊ शकता किंवा जिथं जास्त पाणी असेल तिथं तुम्ही फ्लड सुद्धा करू शकता। परंतु 60-90 दिवसामध्ये तुमच्याकडे 2-3 फ्लड पाणी हे अत्यंत आवश्यक आहे हलक्या जमिनीसाठी, किंवा गल्लीमध्ये तुम्ही नांगरतासाने पण 5-7 तास ड्रीप देऊन तिथली मुळी ऍक्टिव्ह करू शकता आणि आपल्या द्राक्ष बागेतील चांगली क्वालिटी, चांगली किपिंग क्वालिटी, चांगली साईज करू शकता। तर माझं कळकळीचं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही अशा पद्धतीनं पाणी नियोजन करा। पाणी नियोजन वरती जवळजवळ 40% द्राक्षची क्वालिटी अवलंबून आहे आणि तुम्ही इतर पिजारच्या मागे न जाता फक्त पाणी नियोजनामुळे तुम्ही चांगली साईज साखर करू शकता। तर तुम्ही हा व्हिडिओ इतर मित्रमंडळींना पण शेअर करा आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या बागेमध्ये पाणी नियोजनाची अंमलबजावणी करा। धन्यवाद।